आज आपण आठवी विज्ञान यामधील रासायनिक बदल व रासायनिक बंध या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा यामध्ये कंसात दिलेला आहे सावकाश रंगीत बाण जलद वास दुधाळ भौतिक उत्पादित रासायनिक अभिकारक सहसंयोज आयनिक अष्टक द्वीक आदान प्रदान संधान बरोबरचे चिन्ह पहिली रिकामी जागा आहे रासायनिक अभिक्रियांचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये रिकामी जागा काढतात तर बाण लोखंडाचे गंजणे हा रिकामी जागा होणारा रासायनिक बदल आहे सावकाश अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट रिकामी जागा निर्माण होतो यावरून ओळखता येते वास परीक्षा नळीतील कॅल्शियम रंगहीन द्रावणात फुंक नळीने फुंकत काही द्रावण रिकामी जागा होते दुधाळ लिंबू रसात थोडे खाण्याच्या थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात म्हणजेच हा रिकामी जागा बदल आहे रासायनिक श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक रिकामी जागा आहे अभिकारक सोडियम क्लोराईड हे रिकामी जागा संयुग आहे तर हायड्रोजन क्लोराईड हे रिकामी जागा संयुग आहे आयनिक आणि सहसंयुज हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन रिकामी जागा पूर्ण असते द्वीक क्लोरीनच्या दोन अणूमध्ये इलेक्ट्रॉनची रिकामी जागा होऊन सी एल टू हा रेणू तयार होतो तर संदान पुढील प्रश्न आहे शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा श्वसन हा एक रासायनिक बदल आहे श्वसन ही एक जैविक प्रक्रिया आहे या क्रियेत श्वासावाटे हवा आत घेतली जाते श्वासावाटे घेतलेली घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व पाण्याची वाफ बाहेर पडते मात्र कार्बन डायऑक्साईड व पाण्याच्या वाफेपासून ग्लुकोज व ऑक्सिजन परत मिळत नाहीत म्हणून श्वसन हा एक रासायनिक बदल आहे शाब्दिक समीकरण ग्लुकोज प्लस ऑक्सिजन श्वसनामध्ये ऑक्टतील बाणाच्या पुढे आहे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्पेन पाणी सुपेन होते दुष्पेन पाने चवीला मसूळ असते व त्यात साबणाचा पेश होत नाही याचे कारण दुष्पेन पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईडचे क्लोराईड व सल्फेड हे शार विरघळलेले असतात हे दुष्पेन पाणी सुपेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होतो तो बाहेर पडतो पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार कार्बोनेट क्षाराच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुफेन होते कॅल्शियम सोड कॅल्शियम क्लोराईड अधिक सोडियम कार्बोनेट यांच्यापासून कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड मिळते पुढे आहे हायड्रोक्लोरिक है अमलामध्ये टाकल्यावर चुनखडी पूर्ण दिसेनासे होते विरेल हायड्रोक्लोरिक अमलामध्ये चुनखडी पूड टाकल्यावर रासायनिक बिक्रिया होते आणि या द्रावणीय कॅल्शियम क्लोराईड पाणी व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात अशा रीतीने चुनखडी पूड विरगळते व ती दिसेनासे होते शाब्दिक समीकरण कॅल्शियम कार्बोनेट अधिक हायड्रोक्लोरिक अम्ल यापासून कॅल्शियम क्लोराईड आणि कार्बन आणि पाणी मिळते पुढे खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर रस टाकल्यावर बुडबुडे दिसतात खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते यात लिंबूत रसातील सायट्रिक आमलाची खाण्याच्या सोड्यांमधील सोडियम बाय कार्बोनेट या रासायनिक घटकाबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर तयार होताना दिसतो सायट्रिक आम्ल अधिक सोडियम कार्बोनेट म्हणजेच आम्ल अधिक आमल्यार यापासून कार्बन डायऑक्साईड आणि सी सोडियम सायट्रेट म्हणजे आणि क्षार तयार होतात पुढे आहे जोड्या लावा हा प्रकार संश्लेषण रासायनिक बदल पाणी सहसंयुज बदल सोडियम क्लोराईड आयनिक बंध पाण्यात मीठ विरघळणे भौतिक बदल कार्बन ज्वलनक्रियेतील अभिकारक फ्लोरिन ऋण आयन बनवण्याची प्रवृत्ती मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती घटकांपासून पुढील संयुगाची निर्मिती कशी होते ती इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाने दर्शवा सोडियम क्लोराईड इथे सोडियम क्लोराइडच्या संयुगाची निर्मिती इथं आकृतीद्वारे दाखवलेली आहे पहा पोटॅश सोडियम च्या निर्मितीसाठी अजून एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती तुम्ही पाहून घ्या पोटॅशियम फ्लोराईड इथे याची आकृती इथे दाखवलेली आहे पाणी इथे आकृती दाखवलेली आहे पुढे आहे हायड्रोजन क्लोराईड तो इथे हायड्रोजन क्लोराइडच्या ससंयोज रेणूची निर्मितीची आकृती दाखवलेली आहे